चिकन कसं झालं? कहा झालंय? पाच सहा चपात्या झाल्या चिकन सोबत. एवढं काय तुम्हाला दाखवत नव्हती? चपाती बनवायला वेळ जातो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वे? माझा पडदा मला बघून देत नाही तुमच्याकडे. आता मी खिडकी ओपन करते. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात, कारण की आम्ही पण मजेत आहोत खूप खूप. तर आज आता झाले सकाळ झाले, तर सकाळचं तुम्हाला मी म्हणजे सकाळचं नाही बोलते आहे, म्हणजे मी तुम्हाला माझं आज बुधवारचं रुटीन दाखवते की माझं बुधवारचं रुटीन कसं असतं आणि मी बुधवारी काय काय करते आणि काय काय बनवते पण ते तुम्हाला मी दाखवते आज. तर जर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच व्हिडिओज बघायला भेटतील. आणि आजची ड्रेसिंग अशी आहे माझी, मी आज घरामध्ये पण नाही जीन्स वेअर केले. आणि आमची बाल्कनीमध्ये मी 2 दिवस पाणी ना म्हटलं, बिकॉज ना पाऊस पडत होता खूप. तर लगेच घाण झाली, लगेच घाण होते, लगेच. म्हणजे मी किती साफ केलं तरी त्याचा काही अर्थ राहत नाही, लगेच घाण होते. आणि मी आज हा टी शर्ट घातले. आता मी माझी आंघोळ वगैरे झाली, आता मी त्यांना पाणी ठेवलं होतं आंघोळीला, तर ते गेले पण आंघोळीला. तर थोडंसं आज आहे ना कपड्यांचं कपाट वगैरे लावणार आहे, हे गेले आतमध्ये आंघोळीला. आता मग हे जाते. झाडू पण मारून झाली आज, बघू शकता झाडू लागली एकदम लवकर झाली माझी. आणि किचनचं पण काहीच काम नाही, आता फक्त जेवण बनवते मी. आणि हे कपडे मी वाळत टाकले होते, म्हणजे सुकायला टाकते कपडे वाळत. आणि काल डायनिंग टेबलवरचं पण सगळं काढलं, फक्त लसून ठेवले. आणि ह्यांची बॅग आहे, हे आल्यावर तर ठेवतात. तर असं आहे. आणि आता मग काहीतरी बनवते म्हणजे मग त्यांनी कोळंबी आणून दिली मला, तर मी कोळंबी आणली. त्या दिवशी आणलेली कोळंबी ती खाल्ली आम्ही, परत इथून घेऊन आले हे. मी बोलली त्यांना कोळंबी घेऊन या, काहीतरी घेऊन या मच्छी म्हटलं, ते बोलतात की कोळंबी आणते. त्यांनी कोळंबी आणली, तर कोळंबी आता ठेवले मी अशी इथं थोडा वेळ. आणि रात्री मी मूग पण भिजत टाकले होते, मूग आणि मटकी. तेलानंतरला मोडसाठी मी ते करून ठेवेल प्रिपेअर. तर असं आहे. आणि दूध तापून ठेवलं, कारण की यांना पण मला ब्रेकफास्ट द्यावा लागेल ना आता. तर मी आता मला कॉफी घेते, आणि ह्यांच्यासाठी पण परत मला दूध आणलं आहे यांनी. यांना मी सांगते घेऊन यायला ना, आठवणी मग ते आणतात. तर आता मी आहे ना काम करते, मी आता चपातीचं पीठ पण मळायला घेते. देन अजून काय, मला पहिला मी कॉफी बनवते. मला तर तुम्ही बघा मी कशी सिम्पल कॉफी माझ्यासाठी बनवते, आणि त्याच्यानंतरला मग बाकीचं काम करणार होते. तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून देते. तर तुम्हाला माझे डेली रुटीन्स आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की तुमच्यासाठी माझे डेली रुटीन्स टाकत जाईल मी, कारण मला पण आवडतं जर तुम्हाला आवडत असेल तर. तर आता मी कॉफी बनवते माझ्यासाठी, नंतर तुम्हाला दाखवून मी विक्रांतसाठी मी कसा नाश्ता देते, नाश्ता मी त्याच्यासाठी कसा ब्रेकफास्ट असतो तो. तर आता चलो मी आता इथे कॅमेरा सेट करते. आणि हे बघा तुम्ही बघू शकता, मी काल आहे ना गेली होती, तर मी ना आशावाल्या बरण्या घेतल्या, कारण मला पाहिजे होते. मग त्याला अशी स्टीलची अशी त्याला झाकणं आहेत, त्यांना मी असं काल घसून वगैरे ठेवलेले रात्री. आणि त्याच्यामध्ये असे चमचे पण भेटले, तर मी स्टीलच्या बरण्या घेतल्या, कारण की माझ्याकडे बरण्या जरा कमी होत्या ना, हे बघा कमी बरण्या होत्या ना, म्हणून मग मी ऑनलाईन मी बघितलं, पण ऑनलाईन मला एवढं काय वाटत नव्हतं खास, म्हणजे मला समजत नव्हतं ऑनलाईन साईज कशी असेल कशी नाही ती. तर मग मी काय केलं, इथून घेऊन आली, म्हणजे मी आणि हे गेलो होतो. तर येतानाच मग भाजी वगैरे पण आणली, ती खाली ठेवली मी सध्या धुवून, म्हणजे अशी फ्रीजमध्ये नाही ठेवली. आता काय करते, मी कॉफी बनवते पहिला, मग बाकीचं करते. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप मजा येणार. ठीक आहे, बाय. इथे मी दूध तापायला ठेवलेलं आहे, आता मी माझ्यासाठी कॉफी बनवते मस्त वेगळी. तुम्ही बघा मी एकदम सिम्पल कॉफी बनवते, मी जास्त कटकटवाली कॉफी नाही बनवते. माझं दूध इथं ऑलरेडी तापलेलं आहे, तर मी पहिला ना माझ्या कपामध्ये आहे ना मी साखर टाकणार. साखर टाकून घेतली, आता मी ह्यांचं पण ब्रेकफास्टसाठी आहे ना सगळं मिक्सिंग करून घेते. तर मला त्यासाठी बाउल लागणार आहे, त्यांच्या बाउल ओके. आता मी आहे ना ह्यांच्या बाउलमध्ये पण साखर टाकते. त्याच्यानंतर मग ह्यांना ओट्स लागतील.
कॉफी पिली मी नी वरती ठेवली. ऍक्च्युअली मला की नाही माझ्या मैत्रिणींना सांगितलं बोला रियांशी जीन्स मध्ये काम वगैरे करते तर मला जीन्स मध्ये सवय आहे काम करायची कारण मला जीन्स ऍक्च्युअली आवडते खूप घालायला वगैरे. मी बरेच दिवस घरामध्ये जीन्स नव्हती घातली होती आणि आता मैत्रिणी बोलते की इथून स्ट्रिप वगैरे दिसतात तर असं काय नाही गाईस ते फॅशनच झाले आता कारण की छान वाटतं ते म्हणजे काही एवढं वाटत नाही आता कारण की आता जनरेशन खूप चेंज झाले इथून स्ट्रिप वगैरे दिसत तरी पण काय नाही तरी सुद्धा म्हणजे मी थोडंसं घेतली केस वगैरे असं तर असं काय नाही आता ते जर आपण बॉम्बे साईडला वगैरे गेलो फिरायला तर ते मुली डायरेक्टली म्हणजे विदाउट लेसवाला सुद्धा घालतात किंवा म्हणजे दिसतं तरी पण काय नाही. आता मी याच्यामध्ये ना मला ना ऍक्च्युअली साई नाही आवडत दुधाची. आता मी आहे ना ह्यांच्या बाउल मध्ये ना पूर्ण दूध टाकून देते कारण की आहे ना मला तोपर्यंत यांचे ओट्स भिजून जाते यांना मलाई पण देते हे मलाई खातात खात नाही मलाई मला मलाई आवडत पावडर बनवून ठेवले कारण की टायमर मला ते क्रश करून टाकायला लागायचं ना म्हणून तर त्यासाठी मी याच्यात करून ठेवली पावडर. आता मी याच्यात टाकते याच्यानंतर त्यांचं करता करता मला माझं काही करायला भेटतच नाही ऍक्च्युअली आणि त्यांनी हे सर्व मी मिक्स करते मी याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एक बनाना टाकणार आहे करतो ड्रायफ्रूटची पावडर त्याच्यामध्ये मी आज खजूर न टाकते बिकॉज ते खजूर मला खूप कट्स वगैरे करायला लागतील म्हणून तर ठीक आहे एवढंच टाकते खाऊन घेते ते चला त्यांना देते त्यामुळे तोपर्यंत माझी मी कॉफी बनवते. आता कॉफी बनवते कशी बनवते दादा ही वाली कॉफी मला जास्त आवडते ब्ल्यूवाली नेस कॉफी पण आहे माझ्याकडे पण मला ब्ल्यूवाली जास्त आवडते संपत आली आता कॉफी पण माझी संपत आली रेडी झाली त्याला पूर्ण मी गोठवते आणि आता ही पिऊन घेते आणि त्यांना त्यांचं ब्रेकफास्ट देऊन टाकते. या तुम्ही ब्रेकफास्ट करायला मी तर चार कॉफी पिते त्यांना ब्रेकफास्ट देते नंतर मग मी जेव्हा स्वयंपाक करायला घेते कारण माझं काम काहीच नाही कपडे तर मी नंतर धुवीन कारण तसं मला पाऊस आहे कपडे भिजायला टाकलेत मी पावसाचं वातावरण दोन तीन दिवसापासून नुसती थंडी वाजते एवढा पाऊस पडतो हो पाण्यात मला पाय विषय वाटत नाही एवढं मला हे वाटतंय तर मी आता कॉफी घेते बहुतेक बरोबर झाली असेल कारण की साखर मी आज जास्त घालते चल कॉफी जरा जास्त पडली साखर पण जास्त पडली मी पण अशीच कॉफी करता का घरी की तुम्ही बॉईल करतो टोकामध्ये मी असं नाही करत मी पहिला अशीच करायची पहिल्यांदा ना म्हणजे कॉफी आहे ना टोकामध्ये असं चहासारखी उकळायची मी नंतर मी तसं नाही केलं मग मी काय करते दूध बॉईल करून घेते त्याच्यामध्ये मी असं वरून टाकायला छान चला बोलते मी नंतर. मी हे तोपर्यंत पीठ मळून घेतला कारण की मी पीठ मळताना तुम्हाला दाखवलं नाही कारण तुम्हाला पण कंटाळा आला असं पीठ मळताना बघून का माहिती का गाईज कारण की मला पीठ मळताना खूप वैताग येतं म्हणजे पटकन होत नाही माझ्याकडनं माझा हात दुखतो असं पीठ मळताना मला पीठ मळता येत नाही प्रॉपर
टाइम जो बरोबर पूर्ण म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही पण पीठ मळून पण झालं माझा आणि मी आता इथे ना किचन वाटस पूर्ण स्वच्छ धुतला परत पूर्ण साबणाने घासून वगैरे धुवून वगैरे कारण की पोलपाटपेक्षा किचनवरती अजून छान प्रेशर पडतो पोलपाट हालतो माझा म्हणून मग मी इथे असे गोळे करून घेतले चपातीचे आता मी इथे चपात्या बनवून घेणार आहे आणि बघा ही कोळंबी आहे तर ही मी बनवून तुम्हाला दाखवणार तुम्ही नक्की ब्लॉग कंटिन्यू बघा पूर्ण शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला समजेल मी त्याच्यामध्ये आज काय ॲड करणार आहे आणि कशी ती रेसिपी करणार आहे ती तर मी बनवणार आहे तरी पण कोळंबी असून पण विक्रम बोलतात की अजून काहीतरी पाहिजे होती वगैरे फ्राय मच्छी पाहिजे होती ते बोलतात तर मी म्हटले की मी बोलली की जावं तुम्ही घेऊन या मग तर मी त्याला मला काही समजणार नाही ती लोक मला म्हणते म्हणजे जावं तुम्ही घेऊन या तर नाही बोलले मग मला वगैरे चिकन घेऊन या तर मी म्हणली नको तर बोलतो की काहीतरी आण मरी बघू आणलं तर आणा नाही नाही पाहिजे तर ते मी सांगू का माझ्या मैत्रिणींना किचनवरती पण खूप छान चपाती होती आणि ते बघा पूर्ण लोड आहे ना किचन कसं हालत नाही ना आपलं तर ते काय ते काय त्याला बोलतं पोळपाट पोळपाट आपला हालतो पूर्ण मला फुल एनर्जी ठेवायला लागते जेव्हा मी चपाती बनवते माझ्यामध्ये काहीच ताकद राहते जेव्हा मी चपाती बनवते आता हे शेवटचं गोल करते आणि आता सगळ्या चपात्या लाटून घेते त्याच्यानंतरला मग मी शेकवते सगळ्या चपात्या ठीक आहे ना तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करून सांगा आणि मी माझ्यामध्ये अजून काय ॲड करू शकते ज्याच्याने अजून मला कधी इझी वाटेल काय करायला तरी तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये ओके आता गाईज तुम्ही बघा माझ्या मैत्रिणींना सांगते मी की मी चपाती एकदम प्रॉपर कशी करते ती बघा मला यायला थोडंसं पीठ टाकते अशी अशी घेते आणि ना घे ना लाटणं असं असं करायचं म्हणजे मी हाताने करते काही माझी दीदी म्हणजे मम्मी आहे ना माझी ती अशी डायरेक्ट करते अशी 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 तसं मला येत नाही मला त्याला पीठ लावावंच लागतं तर आता ही चपाती मी लाटून घेते आणि ती फाटून जाणार माझ्याकडून कारण माझ्याकडून पीठ आहे ना खूप पातळ होऊन जातं यार काय समजत नाही मला पाणी कमी घेतलं तरी पण त्याबद्दल आता मी लाटते चपाती एक चपाती तर झाले लाटून ही पण मी लाटते पहिला मी सगळं अशी चिटकते म्हणून मी तुम्हाला दाखवत नव्हती मला चपाती बनवायला वेळच जातो दुसरी बनवते काय हरकत नाही तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा मी तोपर्यंत चपात्या लाटून घेईल सर्व एक तर बनवले ठीक आहे ओके हो गया डन गाईज तुम्ही बघू शकता हे बघा माझ्या चपात्या बनून झाल्यात मी सध्या टोपात ठेवल्यात नंतर ते ठेवणार आहे भांड्यामध्ये त्याच्यामध्ये कपडा तर धुवायचं आहे म्हणून सध्या ठेवते चपात्या पूर्ण झाल्यात माझ्या प्रॉपर आता मी करणार आहे इथं कोळंबी साफ करणार आहे पण तुम्ही बघू शकता यांनी चिकन घेऊनच आले कारण की यांना लागतं खायला तेवढं म्हणून ते घेऊन आले चिकन तर मी चिकन पण करणार आहे एकदम इझीमध्ये आणि कोळंबीचा रस्सा करणार आहे तुम्ही ऑलरेडी करणार होती तर मी कोळंबी साफ करते म्हणजे पण तुम्ही बघून कशी करते मी हे बघा ही कोळंबी आणि लालवाली आणि याच्या याच्यासारखी एक खाडीची पण असते ना ती पण इझीच असते बघा हे ना फक्त असं तोडायचं झालं हे नाही काढलं तरीसुद्धा चालतं याचं मी काढणार नाही कारण याच्यामध्ये काही एवढा धागा वगैरे नसतो आणि जर अशी मोठी असेल तिच्यामध्ये असतो पण थोडा काढू शकतो तुम्ही तुम्हाला दाखवते नाही आहे याच्यामध्ये कारण ही बारीक आहे याच्यामध्ये इतका नसतो मी आता ही अशा प्रकारे पटापट आहे ना साफ करून घेते कोळंबी पहिला तर आम्ही काढायचो पण नाही असा धागा एकदम पहिला मोठ्या कोळंबीचा ॲक्च्युली काढतात हिचा नाही काढत कारण ही पसते सहज असेल तर काढून टाकायचा नसेल तर नाही काही काहीमध्ये काढून झालं तर मी बाकीची साफ करून घेते सहज निघतो जेव्हा तुम्ही वरचं असं तोडता ना डोका आणि ही शेपटी आहे ना ती डोका आहे असं तोडला ना तेव्हा असं सहज निघतं ओके हे तोडायचं तर तोडा नाही तर नाही तोडू शकता आम्ही खाडीची कोळंबी जेव्हा करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये हे वरचं नाही काढत त्याच्यामध्ये पूर्ण टेस्ट द्यायची मी तुम्हाला आहे ना आज बनवून दाखवणार आहे आता मी दाखवते तुम्हाला बनवून की याचं कोळंबीचं कालवण कसं बनवायचं आपल्या नॉर्मल पद्धतीमध्ये ते मी बनवून दाखवते तुम्हाला आता कोळंबीचं कालवण हे बघा ही कोळंबी आहे कोळंबी स्वच्छ धुवून घेतलं साफ करून आता याच्यामध्ये मी बटाटा घालणार आहे या रश्यामध्ये म्हणजे हा रस्सा तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता त्यासोबत मी याच्यामध्ये ना दुधी टाकणार होती पण मी दुधी नाही आणली तर तुम्ही याच्यामध्ये हे शिराळे पण टाकू शकता तर मी याच्यामध्ये हे शिराळे टाकतेच वरती त्याचं काढून सर्व तर तुम्हाला मी दाखवते त्याच्यासाठी साहित्य तुम्हाला सांगते मी काय काय कांदा घ्यायचा आहे थोडासा जास्त नाही टोमॅटो घ्यायचं आहे
ओके टोमॅटो घ्यायचे, जरा मोठा जी थोडी लसूण घ्यायची, अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घ्यायची, आपला घरचा मसाला घ्यायचा आणि कांदा खोबऱ्याचा वाटण आणि हळद मीठ बस आणि गरम मसाला आणि तेल, बाकी काही नाही. आता मी इथे ॲड करते. ठीक आहे, बघितलं ना मी शिरोळा कसं कट केलं, तर शिरोळ्याच्या वरचे जे काटे काटे त्यांना थोडे काढायचे किंवा नाही काढले तरी चालतात, ते काही टोचत नाही. आणि मग मी असं त्याला कट करून घेतलं, बटाटा शिरोळा घेतल्या आणि कोळंबी घेतली. आणि आता मी करते किती फास्ट ते तुम्ही बघा. आणि एकदम झटकी पट होणार रेसिपी आहे. तो पिझा तापलाय मस्त की आता मी याच्यामध्ये टाकणार आहे तेल. तेल टाकलं तुम्ही बघत राहा मी कशी करते. तुम्ही आता तेल चांगलं तापलंय, आता याच्यामध्ये मी लसूण टाकते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा कांदा टाकणार आहे. कांदा ऑप्शनल आहे, पाहिजे तर टाका नाही तर नका टाकू. त्याच्यानंतर ही जी अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे ती टाकते. ओके, आता मी हे मिक्स करायचं इथं मसाला घेते टाक. तर माझी मम्मी अशी पण पद्धत करायची, ती पद्धत मी इथं करते आता. मसाल्याच्या नंतर मी लगेच इथं हळद टाकली, गरम मसाला टाकली. ओके, तर दुसरं काय टाकायचं नाही, मीठ वळून टाकायचं. ठीक आहे, तर कांदा पण झालेला आहे आपला, आता फक्त वाटण टाकायचं आणि मग वरून हे सगळं टाकलं. वाटण वाटण टाकते, कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्ही करून ठेवत जा घरामध्ये, कारण त्याचं खूप म्हणजे फायदा होतो टायमावरती. आपल्याला आपण टायमावरती जास्त बनवू शकतो आणि कांदा खोबऱ्याने चांगली चव येते. ओके, तर मी मिक्स करते याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे सर्व आहे त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. मग तर असं बघून आणि मी याच्यामध्ये ना आता मीठ पण टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये सगळं मिक्स करते, कारण की वाटण चांगलं तेव्हा भाजून झालं आपला. तर हे सगळं याच्यात टाकते. ठीक आहे, पाणी घेते एक ग्लास. ते सर्व याच्यामध्ये मिक्स करते चांगलं, गॅस थोडी फास्ट करते. याच्यात मिक्स केलं नाही याला, अजून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा. याला चांगलं एक दोन बॉईल येऊ द्या, म्हणजे चांगलं कड आलं ना रशाला की रसा होऊन जाईल तो. ओके, तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तिखट वगैरे मिळेल. आणि याच्यामध्ये अजून पाणी टाकणार, कारण की मला भातासोबत आणि भाकरीसोबत पण रस्ता पाहिजे. ओके, तर गाईस तुम्ही बघू शकता साईडला इथे कोळंबीचा रसा शिजतोय. त्याच्यामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते इथे आहे ती. ओके, म्हणजे ते अजून चांगले त्याला हे काय येईल टेस्ट येईल. तर इथे शिजतोय, जेवण ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त आता काय राहिलं होतं माहिती आहे का आपलं, तर आता आपलं फक्त राहिलं चिकन. ह्यांनी आणून दिलं, हे बोलतात की चिकन पाहिजेच बनव म्हणून. तर मग मी आता बनवणार आहे चिकन. तर ते हे जे चिकन आहे ना मी एकदम झटकी पट करणार आहे, ते पण लसूणवरती करणार आहे. याच्यामध्ये कुठलंही वाटण वगैरे टाकणार नाही, फक्त सुके मसाले आणि लसूण याच्यावरच करणार. तुम्हाला साहित्य जाऊन तुम्ही पटापट बघून घ्या. सुपर चिकन म्हणजे मसाला चिकन, नॉर्मल चिकन. तयार वयार काय नावण्या खूप सारे त्याला नाव. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या पटकन. ओके, त्यासाठी ठेचलं लसूण लागेल, कांदा लागेल, ऑप्शनल आहे कांदा पण टोमॅटो पण. टोमॅटो घेतला तरी पण मी चिकन घेतलं आहे धुवून स्वच्छ. आणि हिरवी मिरची लागेल, थोडीशी कोथिंबीर लागेल, मीठ, हळद, गरम मसाला, थोडी काळी मिरी असेल तर आणि लाल मसाला, बाकी काही नाही घ्यायचं आणि तेल बस. ओके, चला पटापट बघून घेते मी कशी बनवते. कोळंबीचा रस्सा पण डन झालेला, त्याच्यामधला बटाटा वगैरे शिजले आणि रशाला मस्त त्याला पण आले आणि छान झाला रस्सा आणि मस्त सगळं शिजलं. आणि ते चिकन पण झालेलं आहे आपलं ऑलमोस्ट, थोडं त्याचं पाणी ठेवलेलं म्हणून थोडं सुकवते. बस झालं, आता बंद करते आणि ह्यांना आता जेवण देते. ते सांगते कसं झालं जेवण आजचं बुधवार स्पेशल. मी नाही सांगणार, मी गपचूप खाणार. तुम्हाला नाही देत म्हणजे माझी बाईक मला वाढते.
काय खाऊ काय जास्त कोळंब्या खाणार सर्व खरंच खाणार रामू काका थोडा जल्दी जल्दी दो कोळंब्या आणि याला बोलतात चिकन आज बघू रियांची माझ्यासोबत जेवायला बसते की नाही कोळंबी मला जास्त आवडते मला बोलवते जेवायला घे तू पण म्हणून मी पण घेतलं मग जेवायला आता एक खात आहे बघा चिकन कसं दिसत आहे कसं झालं मी कोळंबी खाल्ली कोळंबी कोळंबी खाल्ली चिकन कसं झालं चांगलं झालं पाच सहा चपात काय नाही चिकन सोबत काय बोलता खाऊन घ्या मग आणि तुम्ही पण माझ्या मैत्रिणींना सांगते तुम्ही पण असं चिकन बनवा नक्की बनवा लसूणवरतीच जास्त काय टाकायचं नाही खूप सुंदर दिसते ते बघा मी पण आता खाते एक चपाती घरच्यासोबत नाहीतर हे यांना राग येईल हे बोलतो की माझ्यासोबत तू जेवत नाही आहेस म्हणून मी जेवण घेते तर मी माझं आज बुधवारचं पूर्ण रुटीन दाखवलेलं आहे तर मी आता यांच्यासोबत जेवते कारण की मग ह्यांना परत राग येईल बोलतील की माझ्यासोबत तू जेवत नाही काय नाही म्हणून मी जेवते आता आणि मग तुमच्यासोबत मी नंतर बोलते आणि मग तुम्हाला मी माझं रुटीनमधलं जे काही काम आहे थोडंसं राहिलं ते तुम्हाला मी दाखवते आता मी खाते खाऊन घेते थोडं एक चपाती मग बोलते मी तुमच्यासोबत चला या जेवायला सो तर तुम्ही बघू शकता की माझे कपडे धुवायचे मी जेवली मग अशी जरा अशी फोनमध्ये टाईमपास केला आणि मग आता मी कपडे धुतले आहेत आता धुवून झालेत माझे कपडे ऑलमोस्ट आता फक्त पिळते कपडे आणि मग तुम्ही ठेवून वाळत टाकते मग तुमच्यासोबत मी बोलते तर तुम्हाला माझे रुटीन्स आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा तर मी टाकत जाईल पूर्ण रात्रीपर्यंतच मी टाकणार नाही आहे आता इव्हिनिंगपर्यंतच टाकणार आहे आता फक्त 4:30 हां 4:30 आता मी लेट धुतले आहेस कपडे म्हणून आता कपडे पिळते वाळत टाकते आणि मग तुमच्यासोबत बोलते मी ठीक आहे चला मग माझं बाथरूम बघितलं ना गाईज मी घरातले सर्व काम करून आता इथे जस्ट रील्स काढण्यासाठी आलेली आहे त्याच्यामध्ये मी ॲड नाही केलं होतं मी घरातनं कॅमेरा नाही पकडला नीट म्हणजे मी घरामध्ये नाही तुम्हाला सांगितलं माझी पूर्ण तयारी थोडी झाली म्हणजे थोडंसंच फक्त लिपस्टिक लावून मी आली आणि इथं रील्स काढायला आली आता आणि हे बसलेत गाडीत कारण की पाऊस पडते तुम्ही वातावरण बघा पावसाचं कसं आहे दोन रील्स काढल्या तर मी गाडीत बसते बघू म्हणजे आता दुसरी पण काढेन खूप जंगल वाढलं आहे गाईज मी आता घरी आली रील्स काढून तुम्ही माझ्या रील्स नक्की बघा इंस्टाग्राममध्ये तुम्हाला माझी इंस्टाग्रामची जर आय डी माहीत नसेल तुम्हाला मी नाव सांगते रियांची शिलार गायकवाड तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च कराल तर तुम्हाला 51K आय डी दिसेल माझी तर तुम्ही त्याला फॉलो पण करू शकता आणि माझ्या रील्स बघू शकता तर मी घरी आली आता त्यांनी दूध बॉईल केलं आणि मी तुम्ही कॉफी बनवली आता संध्याकाळची ही कॉफी घेतली मी ती ब्रूवाली नाही घेतली ब्रूवाली मॉर्निंगला घेतली थोडी आणि आता तुम्हाला सांगू का मी ना चिवडा बनवलेला तर तो घेतो थोडासा खायला मी असा घरामध्ये बनवला होता हा एकदम डायट चिवडा तुम्ही याला बोलू शकता याच्यामध्ये काहीच असं काही नाही आहे म्हणजे ज्याच्याने काही म्हणजे मी हा घरी बनवलाय स्वतः बनवला मी हे जे पोहे आहेत ना हे नाचणीचे पोहे आहेत त्याच्यापासून मी हा चिवडा बनवला आहे आणि हा मी कधी मला असं वाटला ना तर मी एक खाते बनवून ठेवला आहे सो तुम्हाला चिवडा जर बनवायचं असेल तर मला सांगा मी तुम्हाला काहीतरी दाखवेन जर परत कधी पोहे भेटले तर सो आता मी ब्रेकफास्ट करते हा म्हणजे थोडासा नाश्ता स्नॅक चटपटा ते खाते मी आणि मी ना गाईज ब्लॉग इथंच संपवणार आहे कारण की काय माहिती आहे का मला जायचं आहे बाहेर ओके तर बाहेर जायचं त्याच्यामुळे मी ब्लॉग पूर्ण रात्री झोपेपर्यंत तुम्हाला दाखवू नाही शकली तर माझ्याकडून जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी तुम्हाला हा ब्लॉग दाखवला तर आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करा कारण की हा जो माझा ब्लॉग होता तो होता माझा बुधवारचा स्पेशल ब्लॉग म्हणजे बुधवारी माझ्याकडे काय असतं जेवायला बुधवारी मी काय करते काय नाही ते सगळं व्हॉटेवर म्हणजे रोजच असतात कामं वगैरे पण जेवणाचा माझा जो मेनू असतो तो प्रत्येक म्हणजे तो तुम्हाला आवडतो माझा मेनू जेवणाचा माझ्या डिशेस तुम्हाला आवडतात तर त्या डिशेस माझ्या काय असतं संडेला कुठली असते बुधवारी काय असतं फ्रायडेला काय असतं मंडे वगैरे ट्युजडेला असं तर तुम्हाला जर आवडत असेल माझं डेली रुटीन तर मला नक्की तुम्ही कमेंट करा हवं तर इंस्टाला तुम्ही मला मेसेज पण करू शकता मी तुम्हाला पक्का रिप्लाय देईन तिथं तर आवडत असेल डेली रुटीन तर मी डेली रुटीन पण चालू करेन आता म्हणजे मध्ये चालू केलेलं पण मी बंद केलं परत तुम्हाला आवडत असेल तर मी रेग्युलर चालू करेन ओके
एवढंच बोलते, जास्त बोलले असेल तर सॉरी अँड थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि रेसिपी कशी वाटली कोळंबीची आणि झटपट लसूण मला चिकनची ती पण मला सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत टाटा बाय बाय, कॉफी एन्जॉय करते आणि जाते मी तुमच्यासोबत. बाय.